लेजंड्स ऑफ मराठी सिनेमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. 30 एप्रिल 1870 या दिवशी गोविंद शास्त्री व द्वारकाबाई या दाम्पत्याच्या पोटी या भारतभूमीवर एका आवलियाचा जन्म झाला. मित्रांनो, आवलियाच होता तो. त्याने भारतीय चित्रपटसृष्टी निर्माण केली, ज्याला भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक म्हणून आपण ओळखतो. एकदम बरोबर मित्रांनो. धोंडीराज गोविंद फाळके, ज्यांना आपण प्रेमाने दादासाहेब फाळके असे म्हणतो. दादासाहेबांचा जन्म 30 एप्रिल 1870 साली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेबांची वडील संस्कृत भाषेचे विद्वान आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी होते. पण कदाचित दादासाहेबांची सुरुवातीच्या काळातील कर्मभूमी ही नाशिक नसून मुंबईच असावी असा काहीतरी दैवयोगच होता. म्हणूनच दादासाहेब अवघ्या 12 वर्षाचे असताना दादासाहेबांच्या वडिलांना मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज येथून संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरीची विचारणा झाली व त्यांनी ती स्वीकारली व संपूर्ण फाळके कुटुंब मुंबईला गेले. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. म्हणूनच 1885 ते 1890 त्यांनी JJ स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेमध्ये पदवी मिळवली. मगाशीच बोललो ना मी की त्यांना नवीन नवीन शिकण्याची आवड होती. म्हणूनच त्यांनी फक्त त्यावरच समाधान नाही मानले, त्यांनी बरोबर वास्तुकला व साचेकाम याचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारासात प्रोसेस फोटोग्राफी, त्यावरील प्रक्रिया व हाफटोन ब्लॅक करणे याचा त्यांना छंद झाला. त्यानंतर ते शांत बसले नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून 1895 साली गुजरात येथील गोधरा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु दैवाला काहीतरी वेगळेच मंजूर होते. मित्रांनो, 1900 सालच्या प्लेगमध्ये त्यांच्या पत्नीचे व मुलाचे देहावसन झाले आणि त्यानंतर त्यांनी गुजरातला कायमचाच रामराम ठोकला. पण शांत बसतील ते दादासाहेब कसले? या धडपड्या गृहस्थाची कालांतराने जर्मन जादूगार कार्ल हार्टशी भेट झाली आणि तेव्हापासून दादासाहेबांची स्थिर चित्रांची ओळख झाली. पण 1903 साली भारत सरकारच्या पुराण वास्तू संशोधन खात्यात प्रारूपकारक व छायाचित्रकार म्हणून त्यांना नोकरी लागली. या फिरतीच्या नोकरीत त्यांना अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. पण या माणसामध्ये देशभक्ती ओतप्रोत होती. म्हणूनच 1906 साली त्यांनी वंगभंग चळवळीच्या निमित्ताने सरकारी नोकरीला लाथ मारली. 15 एप्रिल 1911 रोजी लाईफ ऑफ क्राइस्ट हा मुखपट पाहिला आणि दादासाहेब पूर्ण भारावून गेले. आपले ही राम कृष्ण असे पडद्यावर दिसावे या विचाराने त्यांना झपाटून टाकले. आणि काय मित्रांनो, या धडपड्या गृहस्थाच्या जीवनातील ध्यास पर्वाची सुरुवात झाली. दादासाहेबांनी आपला विचार सत्यात उतरवण्यास सुरुवात केली. 12,000 रुपयांची आपली पॉलिसी गहाण ठेवून त्यांनी 1 फेब्रुवारी 1912 रोजी इंग्लंडकडे प्रयाण केले. तेथे जाऊन त्यांनी मुखपट बनवण्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची माहिती घेतली आणि तेथेच ते तंत्रज्ञान शिकून आले. त्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्या फिल्मची मागणी नोंदवून 1 एप्रिल 1912 रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री 1912 मे अखेर हाती आल्यावर जून जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा लघुपट निर्माण केला आणि मग दादासाहेब मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळाले. दादासाहेबांच्या अथक प्रयत्नामुळे आणि परिवाराच्या साथीमुळे आपल्या भारताला 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा पहिला मुखपट समर्पित केला आणि येथूनच भारतीय चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग सुरू झाले. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्या काळात हा चित्रपट चित्रपटगृहात 23 दिवस चालला. या चित्रपटाचे लेखक छायालेखक रंगवेशभूषाकार कला दिग्दर्शक रसायनकार संकलन इत्यादी सर्व भूमिका दादासाहेबांनी व त्यांच्या पत्नींनी पार पाडल्या. या चित्रपटाच्या यशामुळे दादासाहेबांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली. पण दादासाहेबांचे लक्ष होते की चित्रपट असे असावे जेणेकरून त्यात आपली संस्कृती असावी, जेणेकरून आपले चित्रपट समाजातील कोणत्याही स्तरातील लोक पाहतील. यातून पुढे मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, लंकादहन, श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली. नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या सवयीमुळे दादासाहेब 1914 लघुपट व व्यंगपटाकडे वळाले. त्यांनी अनेक लघुपटे व व्यंगपटे बनवलीही देखील. उदाहरणार्थ तळेगाव काच कारखाना, केल्फांच्या जादू,
लक्ष्मीचा गालीचा धूम्रपान लीला सिंहस्थ पर्वणी इत्यादी आणि म्हणूनच अनुबोधपटांच्या जनकत्वाचा मानही त्यांच्याकडेच जातो. 1918 ते 1934 या 16 वर्षाच्या काळात हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने 97 चित्रपट काढले. त्यातील 40 चित्रपट फाळकेंनी स्वतः दिग्दर्शित केले. अशा या भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाला व्यवहार विमुक्ततेमुळे निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली. तेव्हा दादासाहेबांचे वय 60 वर्ष होते, तरी पण हा माणूस वेगळ्याच मातीचा बनलेला होता मित्रांनो. अशाही परिस्थितीत दादासाहेब खचले नाही. आपला अनुभव जमेस देऊन वयाच्या 60व्या वर्षी एनॅमल बोर्ड प्रोडक्शन सुरू केले. 16 फेब्रुवारी 1944 वयाच्या 74व्या वर्षी या चित्रपटसृष्टीतील भीष्म पितामहाने शेवटचा श्वास नाशिकच्या पावनभूमीत घेतला व त्याचा आत्मा आनंदात विलीन झाला. 1970 दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंतांना व तंत्रज्ञानाला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो. चित्रपटसृष्टीतील भीष्म पितामहाला माझ्याकडून व संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि शतशः नमन.